नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, म्हटलं जरा छोटासा व्हिडिओ करून टाकावा, कारण आल्यापासून सगळ्यात साफसफाई वगैरे झाली, पण तरी घरातली साफसफाई काही लवकर संपत नसते. आणि आता सगळ्यांची पेंटिंगला ब्लाऊज पडलेले, नंतर गावावरून आल्यानंतर भरपूर ब्लाऊज आले शिवायला, आणि खूप काम आहे त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ बनवता येणार. आणि मी ब्लाऊजचे व्हिडिओ पण आता इथे पुढे टाकायला सुरुवात करू, तर म्हटलं चला आता थोडस छोटासा व्हिडिओ बनवून टाकावा. तर आता मी हा ब्लाऊज शिवलाय आणि तुम्हाला दाखवते एक मिनिट. कारण कॅमेरा पकडायचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं मला स्वतःची स्वतः कॅमेरा लावून ब्लाऊज म्हणजे हे नाही करता येत, शिवताना दाखवता नाही येत, त्याच्यासाठी दुसरा माणूसच लागतो. तसं नितीन सपोर्ट करतो, पण आता अर्जंट असल्यामुळं मग व्हिडिओमध्ये खूप वेळ जातो आणि मग अर्जंट ब्लाऊज होत नाही. तसं मला हा ब्लाऊज दाखवते, आता याला कवर शिलाई केली. हा मी प्रिन्स कट ब्लाऊज शिवलाय आणि याच्यात कप पण टाकले, असा गळा आहे आणि पाठीमागचा गळा चौकोनी आहे आणि लॉंग हात आहेत. आणि मेन म्हणजे की हाईट खूप आहे, ज्या ताईचे हे ब्लाऊज आहे त्यांची खूप हाईट आहे, तर पूर्ण उंची शिवून 16 आहे आणि भाईची उंची 25 आहे. ब्लाऊज शिवून म्हणजे भाई पूर्ण रेडी करून 25 इंच आहे. तर अशा मोठ्या ब्लाऊजांना खूप वेळ जातो शिवायला. आणि हे वेल्वेटचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे ना कधी कधी काय होतं, वेल्वेटच्या ब्लाऊजवरती शिलाई व्यवस्थित बसत नाही. मला हे तुम्हाला आवर्जून सांगायला आवडन की असं होतं कधी कधी की काही कपडा वेल्वेटचा त्याच्यावर व्यवस्थित शिलाई बसते, कधी कधी नाही बसत. तर तुम्ही घाबरून नका जाऊ, कारण वेल्वेटच्या ब्लाऊजवर शिलाई कधी कधी काय होतं, धागा जर वेगळा असला आणि खालचा आपण बॉबिन मधला धागा वेगळा लावला तर शिलाई बसत नाही, आणि दोन्ही धागा जर सेम लावला म्हणजे वरचा आणि केस बॉबिनचा तर मग शिलाई बसते. तर कधी तुमच्यासोबत असं घडलं तर म्हणजे आता मी तर नेहमी शिवते मला माहिती आहे, पण तुम्ही नवीन असाल, नवीन शिकत असताल तर तुम्हाला टेन्शन येईल की शिलाई बसत नाही, मशीनच खराब झाली का काय, तर असं काही मनात विचार नका आणू. असं होतं कारण कपड्यावर असतं, एखादा कपडा चांगला असतो एखाद्या कपड्यामुळं असा प्रॉब्लेम होतो, तर घाबरू नका. आणि ब्लाऊज कसं वाटले ते मला सांगा, आता याला अजून नाडी ठेवायची नाही. तर हा बघा, तिथे पाठीला हुक म्हणजे पाठीमागच्या हुकाचं केलंय त्यांनी पुढं सांगितलेले. मग मी नंतर मला असं वाटलं की समोर मोठी बाजू येते ना, उंची जास्त येते तर व्यवस्थित नसतं वाटलं आणि कप पण टाकले, तर मग मी त्यांना बोलले की पुढं गळ्याला डिझाईन केली मी माझ्या मनाने, कारण माझे सगळे कस्टमर असे आहेत की कोणी मला बोलत नाही असं शिवा तसं शिवा, पण मला जे योग्य वाटेल ते मी करते. आणि कस्टमर आपलं भगवान असतं नाही, त्यांना देव असतं, आपण त्यांच्यावरच पोट भरतो. तर आपण व्यवस्थित काम केलं तर मग समोरच्याला पण आनंद होतो, आपल्याला पण आनंद होतो. तर मी पाठीमागं आता हुक लावायचे राहिले, सध्या टाकून लावते. तर कसं वाटलं ब्लाऊज तुम्ही, म्हणजे बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती इथून मागच्या व्हिडिओमध्ये की ताई तुम्ही ब्लाऊज शिवलेले पण दाखवत जा, तर म्हटलं चला आता शेअर करूया तुमच्यासोबत. तर कसं वाटलं सांगा. आता गेला नाडी लावायचं राहिले, नाडी लावून घेते आणि भूक पण लागली कारण ते बघा वडा पाव आणले. आणि आता संध्याकाळचं जेवण पण बनवायचं, आता संध्याकाळी जेवणात काय बनवायचं नितीन, काय भाजी काय आणलीस तुझं, शेवग्याच्या शेंगा, आता शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि चपात्या, चालेल ना. तर मग आता ते पण दाखवलं असतं पण आता एवढा वेळच नाही आपल्याकडं, तर चला म्हटलं तेवढंच ब्लाऊजांचं शेअर करावं. आणि हे बघा तो आता जो ब्लाऊज होता तो ह्या साडीमधला आहे, ही साडी पूर्ण वेल्वेटची आहे. आणि याचा सोबत एक किस्सा असा की हा ब्लाऊज आहे ना, तर हे फक्त 80 सेंटीमीटर पण नव्हता, 70 सेंटीमीटर होता आणि हात एवढे लांब आहेत, त्याच्यामुळं त्या ताईंना मी बोलले याच्यामध्ये ब्लाऊज नाही होणार, तर मग मी 70 सेंटीमीटर का 80 सेंटीमीटर होता, 80 पण नव्हता 70 सेंटीमीटर होता, तर मग त्याच्यामध्ये फक्त हात बसले. आणि मग त्यांना म्हणलं थोडासा कपडा लागेल कारण त्यांची हाईट भरपूर असल्यामुळे हा प्रॉब्लेम आलाय, नाही तर 80 सेंटीमीटरमध्ये ना हात छोटे असले तर ॲडजस्ट करता येतं. मग काय करणार, मग त्यांनी हा मॅचिंग कपडा त्यांना म्हणलं मॅचिंग सेंटरमध्ये जा, तुम्हाला भेटेल असा कपडा आणि त्यांना योगायोगाने मिळाला सेम टू सेम. आणि हाईट पण कमी असते पण त्यांची हाईट खूपच आहे, त्या कधी आल्या तर तुम्हाला नक्की दाखवीन मी. तर चला एवढं शेअर करायचं होतं, तर म्हणलं चला छोटासा व्हिडिओ बनवू
आणि तुम्ही पण व्हिडिओची वाट बघता आणि तुम्ही खूप मला चांगले साथ देता, तर इथून पुढे असेच साथ द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर ऑल बाजूचं जे घंटीचं बटन आहे त्याला ऑल करायला विसरू नका. म्हणजे इथून पुढे मी जे व्हिडिओ टाकीन काही ब्लाऊजांचे कशाचे जे शेअर करीन तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी, कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा, त्याचं उत्तर पण देईन मी. की कोणाला काय प्रॉब्लेम असतो, कोणाचं शोल्डर उतरतं, कोणाला काय. एका ताईने मला कमेंट टाकली होती की कटोर व्यवस्थित बसत नाही, तर त्या ताईंना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही व्यवस्थित पेपर कटिंग करा. पेपर कटिंग व्यवस्थित आली, आकार व्यवस्थित आले की कटोरी अजिबात चुकत नाही, ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.